नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा प्रामुख्याने जी काही पूर्वपरीक्षा पोस्टपॉन झालेली आहे त्यासंबंधीचा आहे कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो कन्सर्न होता की आता प्रिलम्स करायला पाहिजे मेन्स करायला पाहिजे की अजून आपण काही दुसऱ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे बरोबर गावाला जाऊ मामाच्या गावाला जाऊ घरी जाऊ आपल्या है ना जरा रिलॅक्स होऊ सो मूळ जे आहे की आपली राजपत्रित सेवा जी आहे संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस तर ती पुढं गेलेली आहे आणि मग या केसमध्ये आपली स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे सो so, काही विद्यार्थ्यांशी मी बोललो पण तर तिच्यामधून एक होतं की बराच एक ट्रेंड की आता परत मुख्य परीक्षेचा अभ्यास तुम्ही करा केला पाहिजे नक्कीच जे आहे की ज्या वेळेस एवढा मोठा गॅप आहे तर त्यावेळेस आपल्याला वाटतं की पुढचा मेनचा जो गॅप आहे तो आपला कमी होणार आहे आणि त्या दृष्टीने आपण मुख्य परीक्षेवर फोकस केला पाहिजे पण तसं जर तुम्ही बघितलं तर मुख्य परीक्षेला तुम्हाला त्यांनी बराचसा स्कोप दिला होता जर ही परीक्षा समजा जूनमध्ये झाली तरी पण एक जे आहे तुम्हाला चांगला स्पॅन मुख्य परीक्षेसाठी मिळतो आता तुम्ही सध्या पूर्वपरीक्षा केली पाहिजे की मुख्य आता तिच्यात डिपेंड करतं की तुम्ही आधी अभ्यास कसा केलेला आहे आता एखादा असा कॅन्डिडेट आहे बघा की जो कॅन्डिडेट ज्यांनी ऑलरेडी आधी दोन तीन चार मेन्स दिलेल्या आहेत राज्यसेवेच्या त्याचं प्रिपरेशन जे आहे की त्याची प्रिब्लेम्सचं खूप चांग चांगली पकड त्याची प्रोब्लेम्सवर हो आहे प्रॉब्लेम्स जे आहे कुठल्यापैसे डाऊन होणार नाही बऱ्याचदा असं होतं की आपण जर प्रिब्लेम्सकडे दुर्लक्ष केलं तर त्या केसमध्ये असंही झालेलं आहे की एकीकडे एक तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेला आहे आणि दुसरीकडं तुमची प्रिलम जे आहे तर ती गेलेली आहे असंही होऊ शकतं सो तुम्हाला या सगळ्या शक्यता लक्षात घेणं गरजेचं असतं की तुमचा अभ्यास नेमका जो आहे त्याच्यावरची जी पकड आहे तर ती कशी आहे प्रलमच्या बाबतीमध्ये आणि आपण थोडं रिलॅक्स होऊन चालत नाही किंवा असं झालं की आपण आता मुख्य परीक्षेकडे वळलो आणि त्याच्यानंतर परीक्षेची डेट आली आणि त्या केसमध्ये जे आहे की परत प्रिलमचा जो टेम्पो आहे तो मेंटेनन्स नाही झाला आणि आपला जो आहे रिझल्ट गेला असं होता कामा नाही सो हे करताना जे आहे फ्रेशर जे फ्रेशर्स आहेत की जे पहिल्यांदाच प्रिलम्स देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी जे आहे प्रिलिम्स ओरिएंटेड गोष्टी चांगल्या केल्या पाहिजेत असं मला वाटतं ज्यांनी ऑलरेडी जे आहे मुख्य परीक्षा वगैरे दिल्या असतील ज्यांनी ऑलरेडी प्रिलेम्स सलग दोन तीन चार प्रिलम्स क्लिअर केलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांचा तेवढासा इशू नाही आहे पण आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की यात सर्वांचा जर विचार केला आपण की फ्रेशर असेल किंवा तीन चार एक्झाम दिलेल्या आहेत अशा लोकांसाठी जे आहे ना एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत सिम्पली बघा आता जे तुमचं पूर्व परीक्षेचं सिलेबस आहे पूर्व आणि मुख्य या सिलेबसमध्ये काही गोष्टी ज्या आहेत तर त्या कॉमन आहेत बघा म्हणजे आपला जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर त्या अभ्यासक्रमामध्ये कॉमन असणाऱ्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघा अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये सिम्पली जर तुम्ही बघितलं तर काही गोष्टी कॉमन आहेत हा नक्की त्याचं वेटेज प्रिलम्समध्ये कमी जास्त होऊ शकतं मेन्समध्ये कमी जास्त होऊ शकतं पण अशा कॉमन असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्या आहेत समजा जी एस वनचा जर आपण विचार केला तर के त्या केसमध्ये या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला जे आहे भूगोल आणि इतिहास हे जो दोन विषय आहेत तर भूगोल आणि इतिहासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला कॉमन सब्जेक्ट्स जे आहेत की आता महाराष्ट्राचा जो इतिहास आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे तर ते तुम्हाला प्रश्न इकडं विचारले जातात प्रलम्समध्येही जे आहे ते महत्त्वाचं आहे एवढंच की त्याचं व्हेटेज तेवढं नाही आहे प्रलम्समध्ये कमी प्रश्न येतात पण तो सिलेबस तिथेही सो माझं असं म्हणणं असेल की जो कॉमन सिलेबस आहे तो आपण खूप चांगल्या पद्धतीने डील करू आपण त्याच्यावर एवढी कमांड घ्यायची की तिच्यातला एक मार्क पण हल्ला नाही पाहिजे मेन्सच्या बाबतीत म्हणजे मेन्सला जेव्हा आपल्याला प्रलिम्स नंतर मेन्सचा जो स्पॅन असेल तर तिच्यात एखाद दोन रिव्हिजनमध्येच ते उचललं गेलं पाहिजे इतकं ते स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे जा असं जर आपण केलं की हे कम्प्लिटली बाजूला ठेवून असा जो आहे की जो खूप कॉमन नसणारा सिलेबस आहे त्याच्यावर काम केलं तर आपला प्रिलमचा टेम्पो जो आहे तो जाऊ शकतो म्हणून अशा कॉमन सिलेबसवर तुम्ही काम करा की जसं तुम्हाला जे आहे की त्याच्यानंतर जे आहे महाराष्ट्राचा भूगोल इतिहास असेल महाराष्ट्र जे आहे भारताचा भूगोल आहे भारताचा इतिहास आहे बघा तोही तिथं आहे ओके okay. जनरल जे आहे फिजी म्हणजे ओव्हरऑल जे आहे गुगलातलं जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तिकडे तुम्हाला प्रॉब्लेम्स मेन्स दोघीकडे आहेत बघा जसं वर प्रश्न आहेत तर ते प्रॉब्लेम्सला वर पण ते येऊ शकतात सो त्या गोष्टी तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे जी एस चा जर तुम्ही विचार केला तर जी एस टू मध्ये भारताचं संविधान किंवा आपली जी राज्यघटना आहे तिच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे कारण ते कॉमन आहे बघा दोघीकडं मग ते खूप सिन्सियरली करणं आणि त्या केसमध्ये तुम्ही असं करू शकता की मुख्य परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्याचा आवाका कसा आहे त्या दृष्टीने पण थोडंसं त्या पुस्तकाकडे तुम्ही बघितलं पाहिजे त्या सिलेबसकडे तशा पद्धतीने तुम्ही बघितलं पाहिजे सो तुम्ही कॉन्स्टिट्यूशन खूप स्ट्रॉंग प्रिपेअर करणं जे आहे की जे आपल्याला प्रॉब्लेम्स मेन्समध्ये पण जे आहे तिथं डील होईल त्याच्यानंतर जी एस थ्रीचा जर आपण विचार केला तर जी एस थ्रीमध्ये तुम्हाला स्कीम्स आहेत समजा एच आर एच आर डीचा विचार केला आपण तर तिच्यामध्ये ज्या आहे शासकीय योजना आहेत गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत की ज्या तुम्हाला प्रिलम्स विचारल्या जाऊ शकतात वेगवेगळी धोरणं आहेत पॉलिसीज आहेत त्या तुम्हाला इकडं विचारल्या जाऊ शकतात त्या गोष्टींवर तुम्ही फोकस केला पाहिजे की ते इतकं स्ट्रॉंगली प्रिपेअर करणं की ते मेन्समध्ये जे आहे खूप कमी वेळ आपला घेईल जस्ट रिव्हिजनवर आपलं काम होऊन जाईल आणि जी एस फोर जो आहे तुमचा त्या फोरमध्ये सुद्धा जे आहे अर्थव्यवस्था जी आहे मग अर्थव्यवस्थेच्या बाबतीतल्या गोष्टी खूप चांगल्या प्रिपेअर करणं आता आपण इथं बजेट चांगलं करून घेणं त्याच्याबरोबरच जे आहे इकॉनॉमिक सर्वे आता इकॉनॉमिक सर्वे अजून आलेला नाही आहे ना महाराष्ट्राचा आहे तिकडं जे आहे तुम्हाला भारताचा तो तो जूनमध्ये वगैरे येऊ शकतो नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर सो so, त्यावेळेस ते बघितलं जाईल किंवा तुम्ही इंडिया इयरबुकसारखं पुस्तक जे आहे तर त्याच्यावर थोडा फोकस करू शकता की जे तुम्हाला प्रिलिम्समध्ये पण हेल्प करू शकतं कारण असं निदर्शनास आलेलं आहे की काही फॅक्ट जे आहेत ते प्रिलिम्समध्ये पण त्यांनी इंडिया एअरबुकमधले विचारलेले आहेत सो so, आणि तुम्हाला मेन्ससाठी तर ते खूप खूप उपयुक्त आहे सो कॉमन गोष्टी ज्या आहेत त्यावर जर आपण फोकस केला तर त्यातून आपल्याला काय होऊ शकतं आपली प्रिलेम्सवरची दावेदारी अजून चांगली होते सायमल्टेनियसली तुम्हाला मुख्य परीक्षेत सुद्धा तो सिलेबस हेल्प करतो आता याच्या पलीकडे तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टी करू शकता की चला आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास आपला चालू आहे रुटीन हिच्यामध्ये आणि तो अभ्यास करत असताना वर्णनात्मक पेपर जो आहे तिच्यामध्ये समजा निबंध आहे किंवा जे आहे तुम्हाला दुसरं जे येतं ते म्हणजे ट्रान्सलेशन येतं भाषांतर जे आहे तर अशा गोष्टी ज्या आहेत बघा तर त्या तुम्ही करू शकता म्हणजे सिम्पली तुम्हाला अभ्यास करून आता असं वाटतं की जरा बरंच जे आहे मी वाचला तर जरा बोर होतोय मग त्या केसमध्ये जे आहे एखादा निबंध तुम्ही लिहून बघितला बघा ओके त्याच्यानंतर जे एखादं भाषांतर तुम्ही जे आहे तर ते केलं मग एसे रायटिंग केलं मग याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत इंग्लिश मराठी जे आहे ते तुम्ही डील करू शकता ट्रान्सलेशन जे आहेत इंग्रजी लिहिला निबंध मराठी लिहिला त्याच्यासाठी एक स्पॅन छोटासा निबंध आहे आपला चारशे शब्दांचा तो तुम्ही लिहून काढला तर तिच्यामुळे होईल काय की हा जो वर्णनात्मक पेपर आहे बघा रुटीन तर तो पण खूप महत्त्वाचा आहे ह्याच्यामध्ये आणि त्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप चांगल्या आपल्याला आपल्या हाताला लागू शकतात सो तो एक फार महत्त्वाचा तिच्यामध्ये मुद्दा येतो की हा जो मधला स्पॅन असतो जेव्हा जेव्हा वाटतं तर मग ते लिहून बघणं हा ना ट्रान्सलेशन असेल किंवा सारांश लेखन जो आहे वन थर्ड करायचं आपल्याला सारांश लेखन तो तो, तर तुम्ही तुमच्याकडे जे आहे न्यूजपेपर असतो लायब्ररीमध्ये एखादा न्यूजपेपर घेतला त्यातलं एखादा आर्टिकल घेतलं आणि ते केलं तर मग काय होतं ना की हा जो पेपर आहे हा हसत खेळत जे आहे किंवा एक सायमल्टेनियसली जे आहे तुमचा प्रिपेअर होऊन जातो किंवा तेवढं तुम्हाला जे आहे तो कॉन्फिडन्स पण येतो लिखाणाचा कारण तुम्ही जर बघितला असेल तर मराठी इंग्रजी व्याकरण असेल मराठी इंग्रजी डिस्क्रिप्शिव डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग असेल किंवा इंटरव्ह्यूज असेल याच्याने पण फायनल रिझल्टमध्ये बरेचसे चेंजेस जे आहेत तर ते गेल्या दोन तीन वर्षात आपल्याला बघायला मिळतात की ते केलेले आहेत सो तुम्ही तसंही जे आहे याला प्रिपेअर करू शकता आणि राहिला प्रश्न की मी ज्या दिवशी परीक्षा पोस्टपॉन झाली होती त्या दिवशी सांगितलं होतं की तुमच्यासाठी जे आहे की जे विद्यार्थी टिकून राहिले पाहिजे सायमल्टेनियसली त्यांना जे आहे जी एचचे चे स्कोअर त्यांचा वाढला पाहिजे कुठले कुठले टॉपिक फोकस करायचे कुठून करायचे कुठल्या पुस्तकातून काय वाचायचं याच्यासाठीच्या डेली टार्गेटचा एक प्रोग्राम घेऊन आम्ही येणार आहोत सो तोही प्रोग्रॅम सिक्स्टी डेज पर्सनल मेंबरशिप प्रोग्राम हा आपण जो आहे तर तो आणलेला आहे हा एक एप्रिलपासून ते एकतीस मे पर्यंत म्हणजे सिक्स्टी वन डेज बरोबर होता दोन महिने त्याच्यासाठीचा असेल इच्यामध्ये तुम्हाला जे आहे दररोज नियर अबाऊट टेन आवर्सचं जे आहे तर ते टार्गेट दिलं जाईल हे टार्गेट तुम्हाला जे आहे कंप्लीट करायचं आहे त्याच्यानंतर एव्हरी वीक तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशन ॲपवरच होणार आहे कम्प्लीट ॲपवर असणारी जे आहे ॲक्टिव्हिटी असेल बघा तुम्हाला तिथं टार्गेट्स मिळतील उद्याचे टार्गेट्स आदल्या दिवशीच तिथं येऊन जातील आणि तुम्हाला लिटरली जे आहे जे काही इशू येत आहेत त्याच्यासाठी पण एक शीट प्रोव्हाइड केलं जाईल की ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की रात्री जे आहे तुम्ही मूल्यमापन स्वतःचं करणं की मी आज काय काय टार्गेट्स होते काय गोष्टी केल्यात पण तुम्हालाही लक्षात येईल की ते किती डील होतं आहे किती डील होत नाही आहे सो हा एक मुद्दा तिच्यामध्ये असणार आहे सो एक सिंपल गोष्ट अशी आहे परीक्षा पोस्टपॉन झालेली आहे पण परीक्षा जी आहे ती खूप काही जास्त दिवस जे आहे पोस्टपॉन होणार नाही तर त्यामध्ये जे आहे की ती एक हात दोन महिन्याचा तिच्यामध्ये जे आहे गॅप पडू शकतो बट त्याच्या पलीकडे ते पली जाणं जे जा आहे मग त्यामुळे आपण टिकून राहणं इथं फार गरजेचं आहे आणि आपले जो प्रिलिमचा जो टेम्पो असतो बघा तर तो जो आहे तर तो तुम्ही टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे आतापर्यंत तुम्ही जर समजा टेस्ट सिरीज केलेली नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही पेपर सोडवून बघा मधून मधून जे आहे वीकली किमान एक पेपर किंवा जे आहे तुम्ही ऑलरेडी टेस्ट सिरीज सिन्सिअरली केली असेल आता आपल्या स्पॉटलाईटमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स होते की ते सिन्सिअरली टेस्ट सिरीज डील करत होते मग त्यांनी जे आहे त्याचं रिव्हिजन करणं जे आहे त्याच्या डिस्कशन व्हिडिओज बघणं तेच एक मिनी रिव्हिजन तुमचं तिथं आहे सो याच्याबरोबरच जे आहे तुम्ही सायमल्टेनियसली टेस्ट पेपर जे आहे तर तेही सोडवले पाहिजेत सो एक सिंपल मुद्दा असा असेल बघा की परीक्षा जी पुढं गेलेली आहे तिच्यामध्ये मुख्य या वादामध्ये न पडता जो कॉमन सिलेबस आहे त्याच्यावर फोकस करा अभ्यास करून तुम्हाला ज्या वेळेस कंटाळा येतो अशा वेळेस थोडंसं रायटिंग करा जेणेकरूनच आपला शंभर मार्काचा जो पेपर आहे तिच्यामध्ये निबंध ट्रान्सलेशन सामांश लेखन मराठी इंग्रजी त्याच्यावर ज्या आहे गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने ज्या आहेत तर त्या तुमच्या डील होऊ शकतात सो या पद्धतीने तुम्ही जरा जाण्याचा प्रयत्न करा थोडी फ्लेक्सिबिलिटी तिच्यामध्ये असतेच बघा प्रत्येकीच्यामध्ये की तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडे चेंजेस करू शकता सो so, एकदम जे आहे प्रलम सोडून देणं तर ते नक्कीच जे आहे करू नका कारण याची किंमत मग आपल्याला मोजावी लागते सो त्या गोष्टी जरा प्रॉपरली करा फक्त एवढे सगळे कॉमन ज्या गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या तुम्ही डील करणं गरजेचं आहे जेणेकरून मेन्सच्या वेळेस तुम्हाला एखाद दोन रिव्हिजनमध्येच ते डील होईल सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्या पलीकडे पण जर काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता आणि जेणेकरून जे आहे आपण त्याचं शंका निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करू आणि सर्वांना जे आहे येत्या काळासाठी जे आहे खूप खूप शुभेच्छा कारण काय आहे ना तुम्हाला स्वतःला टिकवून ठेवायचं याच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी जी आहे ती तुमच्यामध्ये असणं गरजेची आहे सो कंटिन्युटी प्लस पॉझिटिव्हिटी अशा दोन्ही गोष्टी आपल्याला असल्या पाहिजेत आणि त्याच्याकरता तुम्हाला जे आहे स्वतःतून जे आहे की ते सेल्फ मोटिवेशन नावाची जी बाब असते ती इथं फार मॅटर करते सो त्याच्याकरता जे आहे तुम्ही टिकून राहणं गरजेचं आहे बघा सो थँक्यू ऑल ऑफ यू भेटूयात अशाच पद्धतीच्या नवीन जे आहे व्हिडिओजमध्ये तुम्हाला ज्याची गरज आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समधून सांगू शकता धन्यवाद